सरकारने मराठा समाजाची चेष्टा लावली आहे, सरकारकडून दडपशाही सुरू आहे, अनेक समन्वयकांना अटक करण्यात येते, हे सरकारचं कृत्य निषेधार्थ असल्याचं मत शांताराम कुंजीर यांनी व्यक्त केलंय. मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राच्या समन्वय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा संवाद यात्रा काढून आज या संवाद यात्रेचा समारोप मुंबई येथील विधानभवनवरती करण्याचं ठरलेलं होतं. त्याप्रमाणे सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रातून मुंबईकडे निघालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कालपासून परवापासून पोलिसांनी जी दडपशाही सुरू केली आहे, सरकारने जी दडपशाही सुरू केलेली आहे, अटक सत्र पोलिसांनी चालू केलेलं आहे, त्यामध्ये अनेक समन्वयकांना रात्री अपरात्री घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. हे निश्चितच निषेधार्ह घटना आहे, कारण हे सामाजिक कार्यकर्ते असताना गुन्हेगाराप्रमाणे त्यांना रात्री अपरात्री पकडून आणून पोलीस स्टेशनमध्ये दाबून ठेवलेले आहे. त्यामुळे सरकारला असं वाटत असेल की काही समन्वयकांना जर अटक केली तर हे थांबेल, परंतु आम्ही मुंबईच्या दिशेने सगळेजण निघालेलो आहोत. ही यात्रा मुंबईमध्ये धडकणार आहेत.